जर तुमचा आत्मा तुटलेला असेल, भरला असेल, घाबरू नका. 2018 मध्ये तो तुम्हाला रिजॉइस मध्ये परिणाम होईल. जो आपल्याला हेल्पर पवित्र आत्मा दिलेला आहे तो लढे. हालेलुया. निर्गम 2 काढा. निर्गम 2 आणि दुसऱ्या वचनापासून बोला. 2:2 आणि ती बायको गरोदर राहून तिला मुलगा झाला आणि तो बाळ सुंदर आहे असे तिने पाहिले, तेव्हा तिने त्याला 3 महिने लपवले आणि तिला तो आणखी लपवता येईना. तेव्हा तिने त्याच्यासाठी लवाळ्यांची पेटी घेतली आणि तिने तिला शिलाजीत व राळ यांनी लिंपली. मग तिने तिच्यात बाळक घालून ती नदीच्या तीरी लव्हाळ्यात ठेवली आणि त्याचे काय करतील हे पाहायला त्याची बहीण दूर उभी राहिली. तेव्हा फारूची मुलगी नदीवर स्नानाला आली आणि तिच्या दासी नदीच्या कडेने चालल्या. हालेलुया. निर्गम 2 मध्ये असं लिहिलेलं आहे की तिने, बोला तिने, तिने तिने कुणी, तिने, तीन नाहीये इथं, तिने आहे. तिने काय केलं? हालेलुया. दुसऱ्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की गरोदर राहून तिला मुलगा झाला आणि तो बाळ सुंदर आहे असे तिने पाहिले. तिने पाहिलं, लेखरू जन्मल्यानंतर तिने पाहिलं की ते बाळ सुंदर आहे. तिने त्याला 3 महिने लपवलं. तिने बर का त्याला 3 महिने लपवलं आणि तिला तो आणखीन लपवता येईना. तेव्हा तिने त्याला एक पेटी घेतली, त्या पेटीमध्ये कपड्याने गुंडाळलं, त्या पेटीमध्ये ठेवून दिलं आणि नाईल नदीमध्ये पाठवलं. माझ्या प्रियांनो, हालेलुया. तिने, सुरुवातीला तिचं नाव होतं की तिने. इथं तिने कोण कळत नाहीये, पण तुम्हाला खूप महत्त्वाच्या गोष्टीमध्ये परमेश्वर निर्गम 1:12 व वचन वाचा. निर्गम 1:12 पण त्यांनी जसे जसे त्यांना जाचले तस तसे ते पुष्कळपट होऊन अधिकच पसरले, म्हणून इस्रायलच्या संतानांमुळे त्यांना भीती वाटली. जेवढं ते वाढत गेले तेवढे शत्रूला भीती वाटली, म्हणून त्या शत्रूंनी ठरवलं की त्यांना जाचायचंय, त्यांना त्रास द्यायचं. आणि तो करत होता माझ्या प्रियांनो, कारण इस्रायल लोक मिस्री लोकांपेक्षा जास्त वाढले, जास्त त्यांच्यामध्ये ताकद होती, जास्त बलवान ते होते. इस्रायली लोक, इस्रायल लोक म्हणजे देवाचे लोक, आणि हे लोक खूप बलवान होते, ताकदवर होते. म्हणून फारोने असं ठरवलं की ह्या लोकांना, ज्या ज्या स्त्रियांना ज्यावेळेस मुलं होतील, ज्यावेळेस मुलगा होईल त्यावेळेस त्यांना मारून टाकायचं, पण जर मुली झाले तर त्यांना तुम्ही जिवंत ठेवा, असं म्हणून राजाने फरमान काढलं. पण एक आहे की ज्यावेळेस फरमान निघालं ह्या बाईला माहीत होतं, पण बायबलमध्ये लिहिले की तिनं काय केलं, मुलाला जन्म दिला आणि मुलगा जन्म दिल्यानंतर ते मुलगा आहे असं तिला कळालं. मग तो मुलगा आहे, तिला माहीत आहे की फारोची, राजाची आज्ञा आहे की त्या बाळाला मारून टाकायचं आहे, पण तिने काय केलं, त्याला मारलं नाही आहे, त्याला जतन केलं. माझ्या प्रियांनो, लपवून, तुम्ही विचार करा की जन्मलेलं बाळक लपवून ठेवणं एका घरामध्ये अशक्य आहे, पण हे बाळ लपवलंय 3 महिने. आणि नंतर त्याच्या आईने काय काम केलंय की नंतर त्याला एका पेटीमध्ये घालून पाठवलंय, आणि पेटीमध्ये घालून पाठवल्यानंतर तिने जतन केल्यानंतर मी तुम्हाला एक सांगते, ज्या विश्वासाच्या आया आहेत, ज्या विश्वासाच्या माता आहेत, ज्यांनी ठरवलंय, इथं त्या बाईला माहीत नव्हतं की ती काय करत आहे. इथं तिला माहिती होतं की आपलं जे लेखरू आहे, आपलं परमेश्वराने यहोवाने दिलेलं जे बाळक आहे त्याला ती जतन करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याला जिवंत ठेवण्या
करण्याचा आटोपाट प्रयत्न ती करत आहे. आणि ते करत असताना माझ्या प्रियांनो तिला माहीत नव्हतं, देव तिला प्रकट झाला नाही, देवदूत तिला भेटला नाही आहे, पण त्या बालकाकडे पाहून तिने त्याला वाढवलं. आ 3 महिने आणि नंतर पेटीत घालून नदीवर सोडून देत आहे. त्या नदीमध्ये इतक्या भयंकर मगरी आहेत की त्या कधी पण खाऊन टाकू शकल्या असत्या, पण ही विश्वासाची स्त्री आहे माझ्या प्रियांनो. जिथे पाहाल तिने केलं तिने केलं, तिने लेखू मरावं म्हणून नदीमध्ये टाकलं नाही तर ते जगावं म्हणून तिने सोडून दिलं. जर मरायचं असते तर तेव्हाच तिने मारून टाकलं असतं, पण तिला माहीत होतं की एक विश्वास तिच्यामध्ये होता. आणि मग हेच लेखरू मोठं झालं आणि त्याचं नाव मोशे, मोशेच्या आईने, मोशेच्या आईचं नाव आहे यकोबेद. जर तुम्हाला तिचं नाव इथं कळत नाही आहे, पण निर्गम 6:20 पाहिलं, वंशावळीमध्ये तिचं नाव लिहिलेलं आहे की मोशेची आई यकोबेद आहे. हालेलुया. आणि अनेक स्त्रिया आहेत. आज मदर डे आहे, आज तुमच्या आयांचा सन्मान करण्याचा दिवस आहे. तुमच्या आईला आशीर्वादित करा, जिने तुम्हाला जन्म दिलेला आहे, जिने तुम्हाला वाढवलेलं आहे, जिने तुम्हाला भयंकर परिस्थितीमधून तुम्हाला शिकवलेलं आहे, तिचा सन्मान करा, तिला आदर द्या. पण त्या स्त्रीचा मी तुम्हाला एकच सांगत आहे, सुरुवातीला तिचं नाव फेमस नसतं, पण नंतर त्या आईचं नाव फेमस होतं. ज्यावेळेस ते बालक वाढत वाढत गेलं आणि नंतर सगळे म्हणत असतील, मग अनेकांसाठी आशीर्वादित माता झाली माझ्या प्रियांनो, कारण की तिने त्याग केला, तिने देवावर भरोसा ठेवला आणि विश्वासाने ती पाऊल पुढे टाकत होती. हालेलुया. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या नदीवरती तिने सोडून दिलं ते लेकरू, ते इतर फारोच्या खण्णेजवळ ती पेटी गेली. तुम्ही विचार करा, हे सुपर नॅचरल मिरॅकल्स आहेत, हे चमत्कार आहेत की त्या क्षणी राजाची मुलगी आंघोळीला येणं हा चमत्कार आहे. हालेलुया. राजाची मुलगी, आणि ते बाळ तिने उचलून घेतलं आणि ते बाळ इथं तिथं गेलं नाही, डायरेक्ट फारोच्या घरामध्ये, ज्याचा नासधूस करण्याची त्याने आज्ञा केली होती, ते बालक तो मोशे फारोच्या घरामध्ये मोठा होत आहे. हालेलुया. हालेलुया. याच्या पाठीमागे त्याची आई आहे. प्रेज द लॉर्ड. आणि मोशे राष्ट्रांसाठी तारणारा म्हणून बाहेर काढणारा, जाचातून बंधनातून बाहेर काढणारा मोशे झाला. हालेलुया. हालेलुया. आणि माझ्या प्रियांनो, ज्या वेळेस शुनिम करी स्त्रीचं मी तुम्हाला सांगते, स्त्री एक अशी आहे, दुसरा राज्य 4:4 लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ज्याच्या वेळेस अलिशा भविष्यवादी जात होता त्या त्यावेळेस ती त्याची काळजी घेत होती, त्याच्यासाठी एक रूम बनवली होती देवाच्या सेवकासाठी. आणि आनंतर अलिशा तिला म्हणाला की तुला कशासाठी, मी काय करू तुझ्यासाठी, ती म्हणली काहीच नाही सांगितलं. आणि कुणीतरी त्याला सांगितलं की ती वांज आहे. मग त्यांनी सांगितलं की तुला मुलाचा आशीर्वाद मी आशीर्वादित करतो. आणि ज्या वेळेस अलिशाने सांगितलं की पुढच्या ऋतूमध्ये ह्या वेळेस मी येईल, त्यावेळेस तुझ्या हातात लेखरू असेल, तसंच झालं माझ्या प्रियांनो. आणि पण ते लेखरू झाल्यानंतर तो मुलगा वाढत गेला आणि अचानक तो मरण पावला. तो मुलगा अचानक मेल्यानंतर त्या बाईने काय केलं, मुलाला झोपवलं. तिचा पती आला, तो म्हटला की सर्व कुशल आहे का, सगळं चांगलं आहे का. नवऱ्याला बायको म्हणत आहे की सगळं चांगलं आहे. हे सगळं चांगलं आहे म्हणणाऱ्या आत्मिक स्त्रिया आहेत, आत्मिक माता आहेत, ज्या देवावर भरोसा ठेवतात आणि त्या देवाला उंच करतात आणि परमेश्वर त्यांच्या लेकरांना जीवन देतो. आणि आल देवाच्या सेवकाकडे ती डायरेक्ट गेली, याच्या त्याच्याकडे नाही गेली. आणि त्यांनी तिने जे काही होतं देवाच्या सेवकाला सांगितलं. आणि ज्या वेळेस देवाचा सेवक अलिशा आला, भविष्यवादी आला, तिचा मुलगा जिवंत झाला. हालेलुया.
बायबलमध्ये अनेक माता आहेत, बायबलमध्ये अनेक स्त्रिया आहेत की त्यांचा त्यांच्याकडून शिकलं पाहिजेल तुम्ही. आणि त्या हिरोईन आहेत. आजकाल हिरोईनचं नाव घेतात, हे ॲक्टर्स ती ॲक्टर्स नाव घेतात, पण ह्या बायबलच्या जर माता तुमच्या हिरोईन झाल्या तर तुम्हाला मी आज सांगते, तुमचं लेखरू मोशे होणार, तुमचं लेखरू आशीर्वादित होणार, लाखो लोकांना तो सैतानाच्या बंधनातून काढून देवाच्या राज्यामध्ये भरती करणारं तुमचं लेखरू होणार. आणि ह्याच राष्ट्रांसाठी नाही, अनेक राष्ट्रांसाठी परमेश्वर त्याचा महान वापर करेल. आणि त्या मोशेला परमेश्वर म्हणतो की तू आता फारोसाठी देव होशील. तू फारोसाठी देव होशील. मोशे फारोसाठी देव झाला माझ्या प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. आणि शमुएलची जर आई तुम्ही पाहिलं तर ज्या वेळेस तुम्ही एक शमुएल 1:11 वाचा. पहिले शमुएल 1:11. आणि ती नवस करून बोलली, हे सैन्यांच्या यहोवा, जर तू आपल्या दासीचे दुःख पाहशीलच व माझी आठवण करशील व तुझ्या दासीला विसरणार नाही व तुझ्या दासीला पुरुष संतान देशील, तर मी त्याला त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात यहोवाला देईल आणि वस्त्रा त्याच्या डोक्यावर फिरणार नाही. हालेलुया. शमुएलाची आई प्रार्थना करत आहे. अनेक स्त्रियांना तुम्हाला मुलं नव्हते, तुम्हाला देवाने मुलाचा आशीर्वाद दिला. तुम्ही काय प्रार्थना केली माझ्या बहिणींनो, तुम्ही काय प्रार्थना करत आहे ज्यांना लेखरं होत नाहीये. आज हन्नेसारखी प्रार्थना करा. हन्नेने एक प्रार्थना केली. हन्ना म्हणाली, तिची सवत तिला चिडवत होती, तिची सवत तिला तिचे मस्करी करत होती वांज असल्यामुळे. ती इतकी काही दुःख होतं की ती रडत होती, पुटपुटत होती देवाच्या मंदिरामध्ये. एली याजक बसला होता, त्याला वाटलं की ही दारूने मस्त झालेली स्त्री आहे, आणि तो म्हटला भास्कर आता तुझं. तर हन्ना ही नम्र होती, ती म्हणली की स्वामी, मी दारू पिलेले नाही आहे, मी मदिरा पिलेले नाही आहे, तर हे माझ्या हृदयाचा क्लेश एवढा आहे, हे माझ्या हृदयाचं दुःख एवढं आहे की या दुःखाने मी माझ्या परमेश्वराशी मी बोलत आहे, माझं दुःख माझ्या परमेश्वराला सांगत आहे आणि परमेश्वराजवळ मी विनंती करत आहे. मग देवाचा ही सेवक एली तिला म्हणाला की जा, जे काही तू मागितलंस तो परमेश्वर पूर्ण करेल. आणि मग हन्ना गेली आणि तिचा चेहरा कधीच उदास राहिला नाहीये. तुम्ही विचार करा की हन्नेचं कॅरेक्टर असं आहे, दुःखाने इतकी तिचं हृदय भरलेलं आहे, पण ती म्हणत आहे माझं दुःख जाऊ दे, मला जर पुरुष संतान तू दिलंस, जर मला पहिला मुलगा तू दिलास, तर हा मुलगा मी तुझ्यासाठी देऊन टाकेल. हा आयुष्यभर देवाच्या मंदिरामध्ये राहील, हा आयुष्यभर देवाचा म्हणून राहील, हा माझा मुलगा म्हणून मी तुला मानणार नाहीये. तू फक्त मला आई बनव, आम्हाला जर आई बनलं तर हे पोटचं फळाने मी तुला देऊन टाकेल. आणि हे माझं पोटचं फळ तुझ्या मंदिरामध्ये जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत माझं हे पोटचं फळ तुझ्या मंदिरामध्ये राहील. अशा प्रार्थना करणाऱ्या ज्या आया असतात त्या भविष्यासाठी, राष्ट्रांसाठी भविष्यवादी तयार करतात, प्रेषित तयार करतात, तारणारे तयार करतात माझ्या प्रियांनो. आणि हन्नाची ही प्रार्थना देवाला एवढी काही आवडली की हन्ना ज्या वेळेस पाहिलं तिने, ती गरोदर झाली आणि परमेश्वराने तिची जी खूस बंद केली होती, तिचं गर्भाशय तिची प्रार्थना ऐकली आणि ती गर्भवती झाल्यानंतर तिला एक लेखरू झालं माझ्या प्रियांनो, तो पण मुलगा झाला. हालेलुया. आणि तो मुलगा झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी, पुढच्याच वर्षी तिचा पती म्हटला की चल हन्ना आपण मंदिरात जाऊ. हन्ना म्हणाली की नाही नाही नाही, हे मूल जोपर्यंत माझं दूध पीत आहे, हे मुलाचं दूध जोपर्यंत तुटत नाहीये तोपर्यंत मी ह्या ठिकाणीच राहील. आणि ज्या वेळेस माझ्या मुलाचं दूध तुटलं जाईल, मी देवाच्या मंदिरामध्ये त्याला घेऊन जाईल आणि कायमचा तो देवाच्या मंदिरामध्ये राहील. आणि तो कायमचा देवाच्या मंदिरामध्ये राहिल्यानंतर माझ्या प्रियांनो बघा, तिची किती अपेक्षा होती की माझ्या मुलाला मी खेळवेल, माझ्या मुलाचं हसणं मी पाहिजे
पाहिल, माझ्या मुलाचं बागडणं मी पाहिल, माझ्या मुलाला मी खुरवाळेल, माझ्या मुलगा ज्या वेळेस होईल त्यावेळेस इकडं तिकडं फिरवल, जे जे मला वांज म्हणत होते त्या सगळ्यांना दाखवून देईल की देवाने आशीर्वादित मला केलं. पण ती म्हटली, नाही, हे जर मला तू दिलंस तर मी परत देईल. दुसरे तिसरे लेखर तिने मागितले नाहीये. काही बायबलमध्ये असं ट्रान्सलेशन आहे की परमेश्वराला मी तो उसना देऊन टाकेल, पुसना म्हणून मी देऊन टाकेल. आणि बायबलमध्ये तिने ते पूर्ण केलं. हन्नाचं पूर्ण एक शमुएलचं तो अध्याय वाचा माझ्या प्रियांनो. त्याच्यामध्ये तिने इतकं, ज्या वेळेस मी पाहिलं, इतकं काही आनंदाने देवाच्या राज्यामध्ये गेले. अनेक वेळेस मी पाहिलंय की ज्या वेळेस देवाचे सेवक म्हणून काही पास्टरांची दीक्षा होती, आत्मिक आया पण असतात त्या रडायला लागतात. आत्मिक आयांना वाटतं की माझा मुलगा आज कापला जात आहे, माझा मुलाचं अर्पण होत आहे. पण हन्नेकडे पहा, हन्ने जुन्या खरारातील होती, तिला माहीत होतं. पण हन्नेचा आनंद इतका काही उसंडून वाहत होता. तिने जे काही देवाला अर्पण करायचं ते सगळं घेतलं आणि लेखराला पण घेतलं आणि आनंदाने ते सगळं अर्पण घेतलं. देवाच्या मंदिरात शमुएलला घेऊन गेली आणि आनंदाने तिने अर्पण केलं. आणि खा मी म्हणते की आनंदाने, बायबलमध्ये सांगितलेलं आहे. हन्नाचं गीत पहा, ती म्हणते की त्या परमेश्वराने माझी लज्जा दूर केली, माझी निंदा त्याने दूर केली आणि त्याने मला सातांची आई त्याने मला बनवलं, त्याने मला मोठं केलेलं आहे. तो परमेश्वर थोर आहे. ज्यांनी कुणी त्या परमेश्वराकडे पाहिले ते कधीच काळवंडले जाणार नाही, तर त्यांची मुखे प्रकाशित करणारा तो परमेश्वर आहे. एवढ्या आनंदाने ती घेऊन जात होती, तिच्या लेखराला तिने अर्पण केलं आणि ती हन्ना होती माझ्या प्रियांनो. बायबलमध्ये अनेक स्त्रियांचं, अनेक माता आहेत, त्यांचं नाव पहिलं सांगितलेलं नाहीये, पण हन्नेचं नाव सांगितलं की हन्ना, हन्ना, हन्ना. कारण की परमेश्वराच्या राज्यासाठी हन्नेने स्वतःचं हृदय बंद केलं. आणि त्यावेळेस खूप गरज होती राष्ट्रासाठी, भविष्यवादी नव्हता. लोक इकडं तिकडं फिरत होते, लोक इकडं तिकडं भटकत होते. पण मी तुम्हाला एक सांगते, हे आनंदाने तिने जे अर्पण केलं, हे अर्पण देवाने एवढं काही फेमस केलं की शमुएलासारखा भविष्यवादी, जबरदस्त भविष्यवादी शमुएल होता. त्याच्या आख्या हयातीमध्ये त्याच्या पूर्ण गोष्ट जोपर्यंत जिवंत होता त्याचं पतन कधी झालं नाहीये. अनेकांना उभं करणारा, करणारा इस्रायलला सांगणारा, दाविदाला अभिषेक करणारा, अनेक गोष्टी प्रकट करणारा शमुएल झाला. माझ्या शमुएलासाठी एक टाळी वाजवा, हालेलुया. आणि त्याच्यापेक्षा जास्त आज मदर डेला हन्नेसाठी टाळी वाजवा. अशा हन्नाच परमेश्वर शोधत आहे की देवाच्या राज्यामध्ये त्यांचे लेखर देऊन टाकेल. आणि आज राष्ट्रांना गरज आहे, भारतालाच नाही, अनेक राष्ट्रांना गरज आहे, अशा हन्नांची गरज आहे. तुम्ही मागता लेखर, म्हणता मला मुलगा होऊ दे. तो मुलगा कशासाठी? मी त्याच्या बरोबर खेळायचं, त्याने माझ्या बरोबर खेळायचं. मी त्याला डोक्यावर बसवायचं, त्याने माझ्या डोक्यावर बसायचं. आणि मला डोक्यावर बसवून बसवून माझ्या स्टडीचं नायनाट करून टाकायचं. याच्यासाठी जर मुलगा मागत असाल तर उशीर लागेल. पण माझ्या हन्नासाठी की एक प्रार्थना करा, मला जर मुलगा दिलास तर तुझ्यासाठी. मी परमेश्वराला म्हटलं, हा पहिलं प्रथम फळ तुझ्यासाठी, आमच्या मुलाचं नाव आहे अर्पण, मुलीचं नाव आहे काय, जे तू माझ्या डोंगरावर देवाने आग पाठवली, भस्म होऊन जाऊ देईल माझे हे दोन्ही अर्पण. माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे, दोघ पण तुझ्या राज्यासाठी वापरले जाऊ देईल. दोघांना पण राष्ट्र चेंज करणारे तू बनव. आणि तो परमेश्वर खूप महान आहे माझ्या प्रियांनो. आपण पाहिलं मोशेच्या आईचं नाव वंशावळेमध्ये आलं, तिला घेणं देणं नाहीये. माझं नाव आलं नाही आलं तरी चालेल, पण आई नेहमी बघत असती माझ्या लेखराचं नाव पुढं आलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. ह्या
ज्या आया आहेत आपल्या गोष्टीसाठी आपल्यासाठी. मुशेच्या आईने काय मागितलं नाही, हन्नाने परफेक्ट मागितलं. आणि परफेक्ट जर त्या वचनामध्ये 11व्या अध्याय वचनामध्ये तिने मागितलं आणि 26व्या वचनामध्ये देवाला परत देऊन टाकलाय बरं का, तो परत नाही आली. आणि जेव्हा जेव्हा वर्षाला जायची त्यावेळेस त्याच्यासाठी चांगला जगा घेऊन जायची, आनंदाने त्याला घालत असेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर, माझं सगळ्यात आवडतं जर एक व्यक्ती आहे, एक बायबलमधल्या स्त्रियां हिरोईनमध्ये मला दबोरा जबरदस्त आवडते. जबरदस्त आहे कारण की दबोरा म्हणत आहे. दबोरा जेव्हा शास्त्रेचं पुस्तक घ्या, 4 आणि 5 अध्याय माझ्या दबोरासाठी लिहिलेला आहे, आत्मिक मातेसाठी लिहिलेलं आहे. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की ज्या वेळेस एकदम अंधाराचा काळ होता, अंधार एकदम गडद अंधार होता, कुणीच नव्हतं, लोक इकडे तिकडे भटकत होते, आणि 20 वर्ष सिसरानं असं काही इस्रायलावरती राज्य केलं की ते लोक इतके व्याकुळ झाले, इतके ओरडायला लागले माझ्या प्रियांनो. आणि त्यावेळेस परमेश्वराने एका स्त्रीला उभं केलं, तिचं नाव आहे दबोरा. हालेलुया. बायबलमध्ये जेव्हा तुम्ही वचन वाचाल त्यावेळेस 4व्या अध्यायामध्ये वाचाल की ती स्त्री अशी होती इस्रायलचा न्याय करणारी. अनेक लोक म्हणतात स्त्रियांनी प्रीचिंग करायचं नाहीये, स्त्रियांनी वचन सांगायचं नाहीये. अहो राजांनो, बायबलमध्ये जुन्या करारामध्ये बघा, शास्त्रेच्या पुस्तकात 2-3 लेडीचं नाव आलेलं नाही. अनेक शास्त्रे अनेक भविष्यवादी होऊन गेले, अनेक न्यायनिवाडा करणारे झाले, आणि 4 आणि 5 अध्याय माझ्या दबोराचं आहे. आणि दबोरा म्हणत आहे परमेश्वराने मला इस्रायलची आई म्हणून मला निवडलेलं आहे. 4:3 तेव्हा इस्रायलची संताने यहोवाजवळ रडली, कारण त्याला 900 लोखंडी रथ होते, आणि त्याने 20 वर्षे इस्रायलच्या संतानांवर पराकाष्ठेचा जुलूम केला. इस्रायलच्या लोकांवर पराकाष्ठेचा जुलूम सिसरानं केला. तो सिसरा कुणाच्याच हातामध्ये येत नव्हता. 20 वर्ष राज्य करत आहे आणि त्याचे जे रथ होते ते लोखंडाचे रथ होते. त्याचे लोखंडाचे रथ पाहून राजा थरथर थरथर कापत होते. पण ज्या वेळेस बलवान लोक थरथर कापतात, स्त्रियांना देव उभा करतो. हालेलुया. दबोरेला परमेश्वराने उभा केलं आणि दबोरा म्हटली की तू आई 10,000 ते सगळे योद्धे घे आणि तू जा, परमेश्वर तुला राज्य देत आहे, परमेश्वर तुला विजय देत आहे सिसरावरती. हे सगळं झाले, 10,000 लोक बरोबर आहेत, तरी बाराक म्हणतो दबोरा जर तू एकटी आली नाहीयेस तर मी नाही बाबा जाणार. 10,000 लोक कुठे आणि 1 स्त्री कुठे. जेव्हा स्त्रिया उभा राहतात राष्ट्र वाचवतात, त्या राष्ट्रांना वाचवतात, राष्ट्रांना जन्म देतात. त्या एकच व्यक्तीला असं तयार करतात की तो राष्ट्रांना वाचवतो. हालेलुया. आणि ज्या वेळेस दबोरा उभा राहिली माझ्या प्रियांनो, त्यावेळेस दबोराने सांगितलं कसं लढायचंय, काय करायचं आहे. आणि त्या राजाला दबोरा सांगत आहे, बघ तुला देव देणार आहे, पण तुझ्यामुळं काय तू विजयी ठरणार नाही, तर एका स्त्रीद्वारे परमेश्वर सिसराला मारून टाकणार आहे. आणि एका बाईने, एका साधारण बाईने सिसराला मारून टाकलं, जो कुणालाच ऐकत नाहीये 20 वर्ष, अनेकांना ऐकत नाहीये राजा लोकांना, एक बाई त्याला बस आहे मारण्यासाठी. आज एक बाई जर उभं राहिली, एक स्त्री जर उभं राहिली, तर त्या स्त्रीचं त्या बाईचं रूपांतर परमेश्वर आईमध्ये करतो. आणि लाखो लोक, तुमचा मदर डे ज्यावेळेस साजरा होतो त्यावेळेस तुमचं नाव असतं माझ्या प्रियांनो. अशा हेस्किया फ्रान्सिसची आई साधारण होत्या त्या, आणि त्या साधारण असताना त्यांच्या मुलाला नेऊन वेदीवरती गुडघ्यावर उभा केलं, डोक्यावर मुलाच्या हात ठेवला, म्हणला परमेश्वरा मी हा माझा मुलगा मी तुझ्यासाठी देत आहे. आणि आज
अनेक राष्ट्रांसाठी भविष्यवादी म्हणून डॉक्टर हिस्किया फ्रान्सिसला परमेश्वर महान रीतीने वापरत आहे. अनेक लोक त्यांच्याद्वारे तयार होत आहेत, अनेक लीडर त्यांच्याद्वारे तयार होतात. एक साधारण स्त्री ज्यावेळेस आपले लेकर देवाच्या राज्यामध्ये देऊन टाकते, त्याच्यासारखा मदर डे कोण साजरा होणार नाही माझ्या प्रियांनो. हालेलुया, हालेलुया. आणि ज्या वेळेस विजय भेटल्यानंतर दबोरा गाणं म्हणायला लागली, देवान अशी काही उपकार स्तुती केली की परमेश्वराला ती उपकार स्तुती खूप आवडली. आणि त्यानंतर भरपूर काळ इस्रायलला विसावा भेटला. ज्यावेळेस एक स्त्री आई म्हणून उभा राहते त्यावेळेस राष्ट्र आनंद करतं. म्हणूनच आई म्हणून उभा राहणाऱ्या स्त्रियांना पिढ्यानपिढ्या तुम्हाला गौरव सन्मान आदर भेटतो. हालेलुया. नवीन करारामध्ये माझ्या प्रियांनो एक स्त्री आहे, ती म्हणाली की पिढ्यानपिढ्या मला परमेश्वराचे लोकच नाहीये तर सर्व पिढ्यांचे लोक मला आशीर्वादित म्हणतील. आणि ती होती येशूची आई मरियम, मरिया. ज्या वेळेस माझ्या प्रियांनो एक स्त्रीला परमेश्वर निवडतो तिच्याद्वारे राष्ट्र परमेश्वर बघतो. आणि मी तुम्हाला आज एक सांगते, आज एक प्रार्थना करा तुम्ही की परमेश्वरा जर मला आई बनवायची तर अशा प्रकारे तुम्हाला माता बनव. ज्या वेळेस पौल तिमथ्याला म्हणतो, तिमथ्या ऐक माझा मुलगा तू आहेस, माझा आत्मिक लेखरू तू आहेस, तू ऐक. की दुसरं तिमथे मला वाटते पहिला अध्याय 5 वचनामध्ये दुसरे तिमथे 1:5 तुझ्यामध्ये जो निष्कपट विश्वास आहे तो पहिल्याने तुझी आई लोईस हिच्यामध्ये, मग तुझी आई युनिके हिच्यामध्ये होता आणि तुझ्यामध्येही राहिला आहे असा मला भरोसा आहे. युनिके त्याची आई आणि आजी लुईस तिच्यामध्ये जो विश्वास होता, आजीमध्ये जो विश्वास होता, आईमध्ये जो विश्वास होता, तोच विश्वास तिमथ्या तुझ्यामध्ये आलेला आहे. विचार करा आजींनो आयांनो, जर तुम्ही आत्मिक जर आया होणार तर तुमचे लेकर आशीर्वादित होतील. गौरव तुला सन्मान देते परमेश्वरा. आज मदर्स डे आहे, आज मायवार आहे, आणि परमेश्वराने स्त्रियांना आशीर्वादित केलं, स्त्रियांना एक सन्मान दिला आईचा. माझ्या बहिणींनो तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ ऐकत आहात, परमेश्वराची उपस्थिती, परमेश्वराचं सान्निध्य तुम्हाला स्पर्श करेल. आणि आज मदर्स डे दिवशी आम्ही तुम्हाला आशीर्वादित करत आहोत. हा मदर डे तुमच्यासाठी आशीर्वादाचा आम्ही मोकळा करत आहोत. आम्ही तुम्हाला दीर्घ आयुष्य मोकळं करत आहोत, चांगली तब्येत, चांगला आरोग्य आम्ही मोकळं करत आहोत. हालेलुया, हॅप्पी मदर डे. आपण ज्या वेळेस पाहतो की परमेश्वराने थोडासा अंश आईमध्ये टाकलेला आहे आणि त्या अंशाने थोडंसं प्रीतीने ती एवढं प्रेम करू शकते, तर तो परमेश्वर किती प्रीतीने भरलेला परमेश्वर आहे. परमेश्वर खूप चांगला आहे माझ्या प्रियांनो. अनेक वेळेस आज लोक बघतात की मी याची फॅन आहे, त्याची फॅन आहे, पण ज्या वेळेस माझ्या बहिणींनो, माझ्या मुलींनो, ज्या वेळेस या बायबलमध्ये स्त्रिया तुमच्या हिरोईन बनतील, ज्यावेळेस ह्यांचं तुम्ही अनुकरण कराल, तर एकाच राष्ट्राला नाही तर अनेक राष्ट्रांचं हिस्ट्री चेंज करणारे, इतिहास चेंज करणारे हिस्ट्री चेंजर तुम्ही निर्माण कराल. परमेश्वरा आज मी धन्यवाद देते ह्या दिवसासाठी माझ्या देवा. ज्या प्रकारे मोशेची आई, ज्या प्रकारे हन्ना, ज्या प्रकारे येशूची आई मरियम, त्या ह्यांनी ह्या स्त्रिया ज्या एका योजनेसाठी तू बनवल्या माझ्या बाप्पा, आणि त्यांनी त्यांचं योजना, त्यांचं पाचारण एकच होतं की आपल्या लेकरांना, लेकराला जन्म द्यायचा आणि देवाच्या हातामध्ये सुपूर्त करायचं. जे हे स्त्रियांनी केलं त्यांना अनेक राष्ट्र त्याच्यामुळे आशीर्वादित झाले, अनेक राष्ट्र बंधनमुक्त त्याच्यामुळे झाले. ज्यावेळेस भविष्यवादी शुनवेल आला त्यावेळेस राष्ट्रामध्ये प्रकाश आला, देवा आवाज तो ऐकून लोकांना सांगू लागला, राजांना अभिषेक करू लागला माझ्या प्रियांनो. तर आज मी एकच प्रार्थना करते की आज आत्म
आत्मिक स्त्रिया उभ्या राहिल्या पाहिजेल, आत्मिक आया उभ्या राहिल्या पाहिजेल. आणि ज्या वेळेस तुम्ही तुमचे आत्मिक लेकर तुम्ही जिथं जाऊ शकत नाही तिथं तुमचे आत्मिक लेकर जातील आणि राष्ट्राचे राष्ट्र चेंज होतील. आज आईचा सन्मान करण्याचा दिवस आहे, तिला थँक्यू बोलण्याचा दिवस आहे, तिला गौरव देण्याचा दिवस आहे. आणि आज आम्ही आयांना आशीर्वादित करतो, दीर्घ आयुष्य मोकळं करते. आणि आज मी एकच प्रार्थना करते की परमेश्वरा, अशा आत्मिक आयांसाठी, आत्मिक आयांसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत. मी प्रार्थना करत आहे की अशा आत्मिक आया तयार होऊ दे माझ्या देवा, की जे आपल्या लेकरांना देवासाठी देऊन टाकतील. आज महाराष्ट्राला गरज आहे ह्याच्या मुलासाठी, त्याच्या मुलासाठी नाही, तर तुमचा जो बेस्ट आहे ते परमेश्वराच्या हातामध्ये ज्यावेळेस सुपूर्त कराल त्यावेळेस राष्ट्र तुमच्यामुळं आनंद करेल आणि राष्ट्राला आशीर्वादित करणारी माता तुम्ही व्हाल. हालेलुया, हा ब्लेस्ड दिवस आहे आणि आम्ही आशीर्वादित करत आहोत. थँक्यू जीसस, येशूच्या नावामध्ये आमेन.